सुनील अण्णाबरोबर गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं होतं. त्यावेळी सुनील अण्णांनी तळेगाव नगरपालिकेचं नगराध्यक्ष नगरसेवकी पदं भूषवली होती. मी त्यावेळी तालुका अध्यक्ष होतो. त्यानंतर मी पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष पण भारतीय जनता पक्षात झालो. पण ज्यावेळी 5 वर्षापूर्वीची निवडणूक आली त्यावेळी लोकांचा आग्रह, लोकांचा कल हे आम्ही वेळोवेळी कोर कमिटी सांगत होतो की यावेळेस बदल झाला पाहिजे. पण बदल काही दिसत नव्हता आणि ऐनवेळी सुनील अण्णांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून तिकीट मिळाली आणि त्या तिकिटाबरोबर आम्ही हजारो कार्यकर्त्यांनी सुनील अण्णाबरोबर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर अर्थातच सुनील अण्णाचं तालुक्यात एवढं मोठं काम होतं, त्यामुळंच सुनील अण्णा भारतीय जनता पक्षामधून पण तिकीट मागत होते. पण पक्षाने तिकीट न दिल्यामुळे या संधीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेऊन आजीदादांनी सुनील अण्णाचं काम पाहून, त्यांची एकंदर कामगिरी पाहून सुनील अण्णांना स्वतःहून राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिलेली होती. आणि लोकांचा कल हा या निवडणुकीत दिसला आणि जवळजवळ 95,000 म्हणजे आजपर्यंत गेल्या 40-50 वर्षात एवढा मताधिक्याने कोणताच आमदार निवडून आला नाही, पण सुनील अण्णा 95,000 जवळपास मतांनी निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर सुनील अण्णांनी मतदारांना स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही मला संधी द्या, मी त्याचं सोनं करीन. आणि जवळजवळ 2,900 कोटी रुपयाचा निधी आज मावळ तालुक्यात सुनील अण्णांच्या रूपाने आला. मला या प्रसंगी एवढं सांगायचं आहे, आज इथं जे महाआरोग्य शिबिर भरतं आहे हे जवळजवळ 40-50 कोटी रुपयाचं आज इथं मध्यवर्ती तालुक्याच्या ठिकाणी हे एवढं मोठं हॉस्पिटल उभं राहिलं ही यातूनच सुनील अण्णांची दूरदृष्टी दिसती. कारण गेले 40-50 वर्ष आपण राजकारणात बघतो पण असं मध्यवर्ती ठिकाणी हॉस्पिटल करायचं कोणाला सुचलं नाही. पण याची जरूर सर्वसामान्य लोक असतील, ग्रामीण भागातील लोक असतील, आज आपण तुम्ही या आरोग्याच्या निमित्ताने पाहताय किती गर्दी आहे. आज जवळजवळ 4th-5th दिवस आहे, आज कमीत कमी 10,000 लोक या शिबिरात मोफत उपचार, त्यांचे मोफत त्यांना लागणारी सर्व दृष्टी असेल, कंबरपट्टा असेल, चष्मा असेल, त्या असं मोफत शिबिर हे न भूतो न भविष्य या तालुक्यात झालेलं आहे. मला या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की अण्णांचा पहिल्यापासून ग्रामीण भागातल्या लोकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी अक्कल होताच. ज्यावेळी अण्णा आमदार नव्हते त्यावेळी हजारो लोकांचं हॉस्पिटलचं बिल अण्णांनी भरलेलं आहे आणि त्याचीच पुण्यही अण्णांना निवडणुकीत भेटली. पण आता तर एकदम लोकांच्या बाबतीत, लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत, तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत अण्णाचं एवढं मोठं काम झालेलं आहे की नक्कीच ह्या शिबिरामध्ये लाखो लोकांनी इथं उपचार मिळणार आहेत आणि याची दुवा, यांचा आशीर्वाद नक्कीच अण्णांच्या पाठीमागं ह्या निवडणुकीत राहील. आणि 100% ह्यावेळेस अण्णांचं पुन्हा एकदा आमच्या माता भगिनी असतील, आमच्या ग्रामीण भागातले शहरी भागातले वृद्ध लोक असतील, तरुण असतील, यांचा आशीर्वाद हा नक्कीच अण्णांच्या पाठीमागं उभा राहील. याचं कारण असं आहे की तुम्ही तुमचा कॅमेरा आता स्वभोवती फिरून बघा, आज हजारो लोक या आरोग्य शिबिरामध्ये उपचार घेत आहेत, तो पण मोफत उपचार घेत आहेत आणि हा उपचार अण्णा स्वतः स्वखर्चातून करत आहेत. आणि आरोग्याच्या बाबतीत अण्णांनी तर स्वतः स्वखर्चानी गेले 7-8 वर्ष आलं काम करतात. पण तालुक्यातलं कोणतंही लहान मोठं विकासाचं काम असू त्यावेळी अण्णांची खाती अशी आहे की अण्णांनी कधी निधीची वाट पाहिली नाही की शासनाचा निधी येईल आणि मग मी काम करील ही अण्णाची पद्धत नाही. अण्णा पहिलं काम करतात, निधी नाही मिळला तर स्वतःच्या खर्चातून करतात हे सर्व तालुक्यातल्या लोकांना माहिती आहे. आणि म्हणूनच ही काळाची गरज होती ती ओळखून, तालुक्याची गरज होती ती ओळखून अण्णांनी तिथे विकासाची कामं, तिथे हॉस्पिटलं सर्वसामान्य लोकांसाठी ह्या गरजा ह्या 5 वर्षात अण्णांनी पूर्ण केल्यामुळं नक्कीच मला असं वाटतं, मी तर शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे, मला असं वाटतं की यावेळेससुद्धा सुनील अण्णांच्या रूपातून राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार या तालुक्याला पुन्हा एकदा मिळेल, एवढं मला सांगावं असं वाटतं.
आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब वर महाराष्ट्र लाइव्ह वन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.